आज खरं म्हणजे ही काही जाहीर सभा नाहीये, आज आहे रविवार. गेल्या बुधवारी साधारणतः दुपारच्या वेळेला संजय देशमुख आणि इथली मंडळी आली होती मातोश्रीला, आणि मी त्यांना म्हटलं मी पोहरादेवीच्या दर्शनाला येतोय. मला म्हणायला हरकत नाही, म्हटलं जाहीर सभा घ्यायची नाहीये, कार्यकर्त्यांशी मला बोलायचं. आणि संजय मला म्हणाले की बरोबर आहे, पण मला जाहीर सभा तर नंतर एक लागेल. म्हटलं जाहीर सभा तर घ्यायला मी परत येणारच आहे, पण आज जगदंबेचं दर्शन घ्यायला आल्यानंतर तिने जे काही विराट रूप दाखवलेलं आहे हे बघितल्यानंतर माझी खात्री पटलेली आहे की आंधळ्या निवडणूक आयोगाचे डोळे हे उघडले असतील. आणि तरी देखील त्यांचे डोळे उघडले नाही तर मला वाटतं त्यांनी मिटलेले तसेच ठेवावे, उघडण्याची गरजच नाहीये, कारण यांचे डोळे उघडलेले आहेत. हे जगदंबेचं रूप आहे, शंकराचा तिसरा नेत्र आहे. जाहीर सभेसाठी जरा पाऊस झाल्यानंतर येणारच आहे. आज पोहरादेवीच्या दर्शनाला आलो, जगदंबेचं दर्शन घेतलं. प्रार्थना साहजिकच आहे, आशीर्वाद मागताना काहीतरी आशीर्वाद मागायलाच पाहिजे. मी आशीर्वाद काय मागितला, मी पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे म्हणून, अजिबात नाही. मी मागितलं की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे गद्दारांचं आणि लाचारांचं सरकार चाललेलं आहे आणि राजकारण एका खालच्या पातळीवर जात चाललेलं आहे, ही पातळी पुन्हा एकदा महाराष्ट्राला, महाराष्ट्र देश राकट रेषा कणखर देशा दगडांच्या देशा, हा साधू संतांचा महाराष्ट्र, दगडांचा राकट, सगळ्या वीरांचा शूरांचा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राची ओळख आज जगामध्ये यांच्यामुळे गद्दारांचा आणि लाचारांचा महाराष्ट्र होतोय ती आम्ही कदापि होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. आणि आणखीन एक प्रार्थना केली, येता जाताना मी दुतर्फा शेती बघतोय, आत्ता आत्ता कुठेतरी कोंब फुटतायत पण अजून पावसाचा पत्ता नाहीये. मी जगदंबेला साकडं घातले की हे राजकारण्यांमधली गद्दारी सगळी जाऊ दे, पण ह्या गोरगरिबांची कैवारी तूच आहेस, त्याच्यामुळे पाऊस पाणी व्यवस्थित होऊ दे, माझा शेतकरी दादा हा सुखामध्ये नांदू दे, ही मी प्रार्थना तुमच्या वतीने मी जगदंबेच्या पायाशी केलेली आहे. अरविंद सावंत बोललेले आहेत, अंबादास दानवे बोललेले आहेत, संजय बोललेले आहेत. फक्त अंबादास तुम्ही बोलताना एक ओळख करून दिली, 200 रुपये हप्ता घेणाऱ्याला मंत्री कोणी केला? पण तो तेव्हा हप्ते घेत होता मला माहिती नव्हतं, नाही तर तुम्ही म्हणाल बघा की या हप्ते घेणाऱ्याला यांनी मंत्री केला, आपला काय भाजप झालेला नाही अजून, अजिबात नाहीये. भारतीय जनता पक्षाच्या कोणीतरी टीका केली, म्हटलं टीका कसली करतायत, कोणत्या मुद्द्यावरनं करताय तुम्ही टीका? पहिले भाजपामध्ये निष्ठावंत आहे ते कुठे सतरंजीच्या खाली सापडतात का बघा, कारण भारतीय जनता पक्ष हा आता बाजार बुडग्यांचा पक्ष झालेला आहे. जे खस्ता खात आहेत, त्यावेळेला गोपीनाथजी होते, प्रमोद महाजन होते, नितीन गडकरीजी त्यांच्यासोबत होते, कितीतरी इथे आपले भाऊसाहेब पुणकर होते, अनेक असे लोक होती की ज्यांनी घरदार न पाहता मेहनत करून 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 भारतीय जनता पक्ष रुजवला आणि भारतीय जनता पक्ष वाढवला. आज त्यांच्यासोबत असलेली सगळी जी निष्ठावंत माणसं आहेत, काय त्यांची हालत झालेली आहे? सगळे येत आहेत, बाजार बुणगे येत आहेत, आणि नुसतेच येत नाहीत, सगळे भ्रष्टाचाराने माखलेले हे भारतीय जनता पक्षाचे लोकच बोलतायत, त्यांना तुम्ही पक्षात घेतायत, आणि त्यांच्या सत्रांच्या घालण्याचं काम हे बिचारे निष्ठावान भाजपचे अंधभक्त करतायत. ही लाचारी तुम्हाला मान्य? आज मी आहे एकटाय असं त्यांना वाटतं, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे, उद्धव सोडून द्या, पण बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयामध्ये जे भिरलेले आहेत ते तुम्ही कितीही काढू म्हटलं तरी काढू शकणार नाही, अजिबात काढू शकत नाही. ठीक आहे, मी पण आणि तुम्ही देखील लहानपणापासून राजकारण पाहत आलेलो आहोत. राजकारण म्हटल्यानंतर फोडाफोडीचं राजकारण हे माहिती आहे आपल्याला, काही
आपले त्याही वेळेला म्हणजे अगदी तर भुजबळ तिकडे गेलेले आहेत आणि आपल्यात होते, मध्ये इकडे गेले मध्ये तिकडे गेले, हे फोडाफोडी चालतं. पण पक्ष संपवून टाकण्याची जी काय वृत्ती आलेली आहे ही आपल्याला आता खतम करावी लागेल. राजकारणामध्ये ठीक आहे ना, आम्ही तुमच्या समोर उभे राहतो, तुम्ही आमचे विरोधक कोण असतील त्यांनी समोर यावं, जाहीर सभेमध्ये आम्ही तुमच्यावरती बोलतो, तुम्ही आमच्यावरती बोला आणि जनता जनार्दन जे ठरवेल ते आपण मान्य करायचं, याला म्हणतात लोकशाही. पण आता असं झालेलं आहे, तुम्ही मत कोणालाही द्या पण सरकार माझंच येणार. पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं, आता खोक्यातून सरकार जन्माला यायला लागलेलं आहे. आता खोक्यातून, खोके गेले का सरकार आलं बरं, तेही हरकत नाही. जर माझा कारभार वाईट असेल तरी जनता मला घरी बसवेल. पण तुम्ही जे काही सगळं केलं, मला म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला तुम्ही खुर्चीवरनं खाली उतरवलं मला पर्वा नाही. मला त्या खुर्चीचा कधीच पोह नव्हता. मला या माझ्या या माता भगिनी आणि बांधव आहेत हे मला त्यांच्या घरातला कुटुंबातला एक सदस्य मानतात, ह्याच्यापेक्षा दुसरं सुख मला दुसरं काही नाही आहे. पण सरकार तुम्ही बसवलं, मग आता मला सांगा, सगळे आपल्याकडचे 40 जण गेले तिकडे, त्याच्यामध्ये अधिक अपक्ष सुद्धा गेले, एक मजबूत सरकार 160 165 किती संख्या मोजल्यावरती कळेल. हे एवढं सरकार मजबूत झाल्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादी चोरायची काय गरज होती, होती काही गरज? बरं, आता हे जे सगळं चाललेलं आहे की यांनी त्यावेळेला तसं केलं, त्यांनी त्यावेळेला तसं केलं, मग मी आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी येताना मला काही पत्रकार तिकडे भेटले, मध्ये रेस्ट हाऊसमध्ये थांबलो होतो तेव्हा, साधा हिशोब आहे, तुम्हाला पटतोय की नाही सांगा. आज जवळपास 3 वर्ष झाली, पुढच्या वर्षी आता निवडणूक येईल, माझं आणि अमित शहांचं जे ठरलं होतं ते 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद, मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण शिवसेनेचा मुख्यमंत्री तो तेव्हाही मला करायचा होता आणि पुन्हा तुमच्या आशीर्वादाने शिवसेनेचा मुख्यमंत्री मी करणारच. पण 2.5 वर्ष तुमची, 2.5 वर्ष शिवसेनेची हे ठरलं होतं, त्याच्यामुळेच तर आपली लोकसभेत युती झाली, विधानसभेत युती झाली, नंतर सांगतात असं ठरलंच नव्हतं. पण तेव्हा ठरलेलं तसं केलं असतं तर 2.5 वर्षामध्ये एक तर तुमचा मुख्यमंत्री होऊन गेला असतं किंवा आमचा आता झालाय, तो आधी आमचा झाला असता नंतर तुमचा झाला असतं. पण 5 वर्षामध्ये अधिकृत भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता की नसता? शिवसेना सोबत होतीच, पण यांना ठाकरे नकोय, शिवसेना पाहिजे. याचं कारण असं की सध्या देशामध्ये जो एक काय होत आहे की आता सगळे व्यथा तुम्हाला माहिती आहेत, शेतकरी आत्महत्या करतायत, वीज मिळत नाही, हे मिळत नाही, ते मागलं, त्याच्यावरती मी बोलणारच आहे. पण याच्यावरती चर्चा तुम्ही कोणी प्रश्न विचारायला लागले का एखादं असं पिल्लू सोडून द्यायचं का एकमेकांमध्ये आपण दंगली करायला लागतो, मारामाऱ्या करायला लागतो, पुन्हा मतांमध्ये फूट पडून हे आपले टिकोजीराव डोक्यावरती बसतात. आता एक नवीन चर्चा सुरू केलेली आहे, समान नागरी कायदा करा, चर्चा जरूर करा. 370 कलम काश्मीरचं काढताना आम्ही पाठिंबा दिलाच होता. समान नागरी कायदा सुद्धा काय आहे तो या एकदा लोकांना कळू द्या ना, आम्ही कुठे म्हणतो आम्ही विरोध करतोय. पण समान नागरी कायदा कशासाठी? एक देश आणि एक कायदा, आम्हाला मान्य एक देश आणि एक कायदा बरोबर आहे, पण एक देश आणि एक पक्ष आम्ही कदापि मान्य करणार नाही, अजिबात करणार नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की एका ह्या हिंदुस्थानामध्ये केवळ भारतीय जनता पक्षच राहायला पाहिजे, बाकी सगळे पक्ष हे आम्हीच चालवणार, आणि तसंच चाललेलं आहे. आज आपल्यातनं मिंदे गेलेत ते म्हणतात शिवसेना माझीच, काल परवाकडे सगळे राष्ट्रवादीतले गेले ते म्हणतात राष्ट्रवादी आमचीच, पण यांचा मालक सबका मालिक एक, या सगळ्या राजकीय पक्षांचा मालिक एक, चालते तुम्हाला बरं एक तर एक, पण तुमच्या मदतीसाठी कधी धावून येत आहे? आज संपूर्णपणे मला एक तुम्ही काही प्रश्न मी विचारले होते इकडे, काय काय प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची एक यादीच घेऊन आलेली आहे. पहिलं म्हणजे इकडे शेतकरी आलेत काही? तुम्हाला आता खुश आहात ना, आपलं सरकार गेलं तुम्ही खुश आहात? अरे वीज तुम्हाला दिवसा मिळत असेल? नाही मिळत. तुम्हाला कर्जमुक्ती आपण जी केली होती ती पोचली होती की नव्हती? आपण जी काय संकट काळामध्ये वेळेवर मदत करत होतो ती तोपर्यंत तुमच्यापर्यंत पोचत होती की नव्हती? सततधार असेल, अतिवृष्टी असेल, जी मदत आपण करत होतो ती खरंच मला सांगा, केवळ सभाय म्हणून नसेल मिळाली तर नाही म्हणून सांगा, पण मिळत होती की नव्हती?
म्हणजे हे एवढ्यासाठी तुम्हाला का सांगतो की हे राज्याच्या प्रमुखाचं कर्तव्य असतं. माझ्या राज्यामध्ये जर माझी प्रजा कुठल्याही संकटात असेल तर पहिल्या प्रथम मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सोबत त्याचे मंत्रिमंडळ हे अगदी धावून नाही गेले तरी चालतील, पण त्यांची समस्या त्यांनी सोडवली पाहिजे. आपले पंतप्रधान सात समुद्रापलीकडे जाऊन आले, अमेरिकेत जाऊन आले, मध्य प्रदेशमध्ये जाऊन प्रचाराचा नारळ फोडून आले. तर नारळ फोडताना त्यांनी काही शिंतोडे राष्ट्रवादीवरती उडवले. 70,000 कोटीचा घोटाळा करणारा पक्ष म्हणून त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी 70,000 कोटीचा घोटाळा केला. आणि 4 दिवस होत आहेत न होत आहेत तो तेव्हा हे सगळे गटच्या गट फुटला आणि म्हणतात आम्हीच राष्ट्रवादी. आता त्यांच्याबरोबर मोदीजींचा फोटो येणार, 70,000 कोटी ज्यांनी घोटाळा केला त्यांच्याबरोबर फोटो येणार. हे तुम्हाला पटते? हे हिंदुत्व तुम्हाला पटते? हा खोटेपणा तुम्हाला पटतोय? पण पंतप्रधान भोपाळमध्ये जाऊन प्रचार करतात. मणिपूर हा एक कधी शब्द ऐकलाय का तुम्ही? ऐकलाय ना मणिपूर? काय परिस्थिती तिथे कल्पना आहे तुम्हाला? परिस्थिती एवढी भयानक आहे की हा आपल्या देशाचा एक मणिपूर मणी हा तुटतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण अजूनही नरेंद्र मोदी आपले माननीय पंतप्रधान तिकडे जायला तर सोडा, पण त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही. मग आज मी तुमच्या समोर त्यांना सांगतोय, मी तोडगा सांगतो त्यांना. मणिपूर शांत करायचा ना, मी तोडगा देतो. तुम्ही जे इतर पक्षातल्या लोकांना भ्रष्टाचारी म्हणून आरोप करता, त्यांच्या कुटुंबाची निंदा नालस्ती करता, त्यांच्या घरावरती धाडी टाकता, अगदी माझ्या गरीब झोपडीत राहणाऱ्या शिवसैनिकाच्या घरी सुद्धा ईडी इन्कम टॅक्स वगैरे तुम्ही पाठवता, तसे जर तुमच्यापेक्षा या अधिकाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआय मणिपूरमध्ये पाठवा, पाठवा ना. आणि आरोप केल्यानंतर सगळे तुमच्या समोर शेपूट घालून येतात ना, तसे मणिपूर ज्यांनी पेटवले ते ईडी इन्कम टॅक्सच्या धाकाने सीबीआयच्या धाकाने तुमच्या पक्षात आले तर मणिपूर शांत होऊन जाईल, सोपा विषय. पण इकडचे आमदार गेले, खासदार गेले, जाऊ द्या. अरे आमदार आणि खासदार गेले तरी चालेल, पण दमदार शिवसैनिक माझ्या सोबत आहे. आणि मला खरंच एका गोष्टीचं एक नाही म्हटलं तरी थोडी लाज वाटते, कारण मी काही वर्षांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा पोहरा देवीला आलो होतो. लाखो लोक जमले होते आणि तेव्हा तो विकास आराखडा, तीर्थक्षेत्राचा आराखडा सगळा आपण, त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री झालो, आराखडा जवळपास तो मंजूर झाला, निधी दिला. मला वाटलं निदान कदाचित बांधकामाला वेळ लागेल, पण रस्ता तरी नीट असेल. अजूनही रस्ता नीट नाही आहे. मग केलं काय? निधी गेला कुठे? का त्यातनं सुद्धा कोणी हप्ता खाल्ला? का आजपर्यंत जो निधी सरकारकडनं दिला गेला तो निधी मधल्या मध्ये कोणी खाल्ला आणि किंवा इथे आल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनी खाल्ला याची चौकशी कोण करणार? आमदार असो वा खासदार असो, दोघांवरती आरोप झाले. आपल्या खासदार तर इथं पळाल्याच होत्या, पण पळाल्यानंतर एक दिवस गेल्या वर्षी फोटो आला माननीय पंतप्रधानांना राखी बांधताना. आपला देश आता जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे, पण या अख्ख्या देशामध्ये ज्यांच्यावरती तुमच्याच पक्षातल्या काही दलालांनी आरोप केले होते की हा ही खासदार भ्रष्ट आहे, भ्रष्ट आहे, भ्रष्ट आहे, त्यांच्याच हातनं पंतप्रधानांनी त्यांनी बहीण मानून राखी बांधून घेतली. काय झालं पुढे चौकशीचं? आणि म्हणून मी असं ठरवलंय की ज्या ज्या शिवसैनिकांच्या मागे ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, यांचं चौकशीचं हे शुक्लकाष्ट ज्यांनी लावलेलं आहे त्या सगळ्यांना मी घेऊन पाठवणार आहे. जा या खासदारांच्या घरी जा, जा तो दलाल जो आरोप करतोय ना त्या दलालाच्या घरी जा आणि त्यांना सांगा बाबा आम्हाला मार्ग तरी दाखव, खोटे आरोप तू केलेस, यांच्यावरती आरोप केलेले, असं नेमकं काय त्यांच्यावरती शिंपडलंस की ते सगळे धुऊन स्वच्छ झाले आणि तुमच्या मांडीला मांडी लावून बसायला लागले? हे हिंदुत्व तुम्हाला मान्य? मी गेलो काँग्रेस सोबत कारण तुम्ही आम्हाला ढकललं. जे आम्ही तुमच्यासोबत 25-30 वर्ष हिंदुत्व 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 म्हणून बरोबर राहिलो होतो, तुम्हाला अचानक असं काय घडलं की तुम्ही आम्हाला सोडून दिलं? आणि सोडून दिल्यानंतर तुम्ही कोणाबरोबर गेले तर चालतात? म्हणजे मेहबूबा मुफ्ती बरोबर भाजपा गेलं तरी चालतं, राष्ट्रवादी सोबत भाजपा गेली तरी चालतं, पण शिवसेनेने कुठे जायचं नाही? हे हिंदुत्व आम्हाला, हे थोतांडे हिंदुत्वाचं, हे असं बेगडी हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये. आणि म्हणून मी ज्या काही समस्या विचारल्या होत्या तुम्ही हो की नाही सांगा. या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरू आहेत की नाही? कोण विचारायला आले का? पात्र अपात्र, पात्र अपात्र, किती जणांना खरोखर मदत मिळाली असेल त्या कुटुंबियांना, जी कुटुंब उघडी पडले तुमच्या नालायकांच्या कारभारामुळे, गैरकारभारामुळे, जे शेतकरी आत्महत्या करतायत
त्या शेतकऱ्यांच्या घराकडे तुम्हाला बघायला वेळ नाहीये, पण दुसऱ्यांची घर तुम्ही फोडताय. उद्ध्वस्त झालेले घर सांभाळण्याची हिंमत भारतीय जनता पक्षात नाहीये, पण दुसऱ्यांची घरं फोडण्याची मात्र एक चालाकी किंवा विकृतपणा हा भारतीय जनता पक्षात आहे. हे हिंदुत्व तुम्हाला मान्य? आम्ही तर सांगत होतो की आम्ही तुम्हाला 24 तास वीज अगदी आत्ता देता नाही आले तरी माझा प्रयत्न जरूर चालला होता की किमान आठवड्यातनं 2-3-4 दिवस तरी दिवसा शेतकऱ्याला वीज द्या. काही ठिकाणी प्रयत्न सुरू होता, तुमच्यापैकी काही जणांना मिळाली असेल, असेल तर हो सांगा, नसेल तर नाही सांगा. कायदा सुव्यवस्थेचे 12 वाजलेत की नाही? महिलांवरती अत्याचार वाढलेत की नाही? महागाई वाढले की नाही? बरं, हे तर जाऊ द्या. मी बुलढाण्याला मागे गेलो होतो तेव्हा ती एक आपल्या देवेंद्र फडणवीसांची क्लिप ऐकवली होती. मध्य प्रदेशमध्ये जाऊन ते बोलले होते तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, आणि त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी म्हणजे मध्य प्रदेशमध्ये जसं शेतकऱ्यांचं कृषी पंपाचं वीज बिल माफ केलेलं आहे, तसं म्हणे महाविकास आघाडी सरकारने करावं. मग देवेंद्र फडणवीस साहेब, आज तुम्ही तिकडे 1 फुल 2 हाफ आहात, 1 पूर्ण मुख्यमंत्री अर्धा आहे का पूर्ण कल्पना नाही मला, पण 2-2 उपमुख्यमंत्री आहेत. आमचं तिघांचं सरकार होतं तर ते 3 चाकाचं सरकार होतं, आणि ह्यांचं झालं तर लगेच त्रिशूळ झालं. आणखीन उद्या कोण आणलं तर आणखीन काय होणार आहे कल्पना नाही मला, पण एवढं मजबूत सरकार आहे, केंद्राचं सरकार तुमचं आहे, मग तुम्ही माझ्या शेतकऱ्याचं वीज बिल माफ का नाही करत? करा, वीज बिल माफ करा. आज मी तिकडने येताना मला काही बोर्ड दिसले, जुनी पेन्शन योजना का लागू करत नाही? संप केला होता त्यांनी, सगळं आंदोलन केलं होतं, नुसत्या वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि दिलं सोडून. हा जो सगळा कारभार चाललेला आहे तो कारभार चिरडून टाकण्यासाठी म्हणून मी लढतो आहे, केवळ माझ्या एकट्यासाठी नाही. आणि ही जी लढाई आहे, मला कल्पना आहे की सत्ताधारी माजलेत, प्रचंड सत्ता आणि प्रचंड पैसा त्यांच्याकडे आहे, पण त्या पैशापेक्षा जास्त मौल्यवान जिवंत हृदयाचा शिवसैनिक माझ्यासोबत आहे, तो तुमच्या रूपाने बसलेला आहे. माझ्या सोबत येऊन या हुकुमशाही विरुद्ध लढणार आहात की नाही हे एकदा तुम्ही मला सांगा. या नुसता घोषणा नको आहेत, कारण ही लढाई सारी सुरी नाही. लढणार असाल तर मी तुमच्या सोबत तुमच्या पुढे चालायला तयार आहे, कारण मला माझ्या नेतृत्वाची चिंता नाहीये. माझं नेतृत्व मान्य नसेल तर तुम्ही मला सांगा. मी जसं ते आरोप करतात की एक घरी बसून होते, हो होतो, पण घरी बसून मी महाराष्ट्र सांभाळून दाखवला होता. आज तुम्ही दारोदारी फिरून सुद्धा महाराष्ट्राचा आशीर्वाद तुम्ही घेऊ शकत नाही, ते मी माझ्या घरात बसून या महाराष्ट्राचा आशीर्वाद मी घेतला होता, तसं तुम्ही घेऊन दाखवा. आणि माझं नेतृत्व, मी नेतृत्व करायचं की नाही हे त्यांनी नाही ठरवायचं, मोदी शाहने नाही ठरवायचं, हे माझ्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माता भगिनी आणि बांधवांनी ठरवायचं आहे. हा अधिकार फक्त तुमचा आहे, मोदी शाहचा अधिकार नाही आहे. आणि लढणार असाल तर हे मगाशी मी पोहरा देवीच्या दर्शनाला गेलो, सगळे सुनील महाराज आहेत, सगळे साधू संत महाराज यांनी मला आशीर्वादाने नुसतं नाहू घातलं तर तुमचा पट्टा दिला, कडी एवढी दिली की माझा हात उचलता येणं कठीण झालं मला. मग शेवटी 2-3 कडी काढून 1 कडं ठेवलं, पण ते कडं घालताना आशीर्वाद देताना त्यांनी मला एक सांगितलं की हे कडं आम्ही घालतोय, या कड्याचं महत्व आम्ही तुम्हाला दत्तक पुत्र मानतो, आम्ही तुम्हाला दत्तक पुत्र मानतो. हे आशीर्वाद असे कुठे मिळणार आहे? आणि मी तुम्हाला वचन देतो, मी मुख्यमंत्री असताना जो आराखडा मंजूर झाला होता, जो खर्च आपण मंजूर केला होता, ठीक आहे सत्ता येईल किंवा सत्ता न येईल ती तू त्या जगदंबेच्या हाती आणि तुमच्या हातात आहे, पण या पोहरादेवीच्या विकासासाठी आपण सगळे मिळून सरकारला नाका दम आणून या पोहरादेवीचं हे तीर्थक्षेत्र आहे, हजारो लाखो लोकांचं हे तीर्थक्षेत्र आहे, याचा विकास करून अभिमान वाटेल असं हे तीर्थक्षेत्र करून दाखवायचं आहे, आणि म्हणून मला तुमचे आशीर्वाद पाहिजे. जास्त मोठं बोलण्यासाठी मी आता उभा राहिलेलो नाही, कारण पुन्हा सभेला मी येणारच आहे, फक्त आज मला तुमच्याकडनं एकच पाहिजे. मगाशी मी बोललो की ही लढाई ही कोणाबरोबर आहे तुम्हाला कल्पना आहे, प्रचंड पैसा आहे, माझ्याकडे देण्यासारखं काही नाही आहे. आपल्या पक्षाचं नाव सुद्धा त्यांनी चोरलंय, चिन्ह सुद्धा त्यांनी चोरलंय, शिवसेना प्रमुखांचा सुद्धा ते फोटो चोरायचा प्रयत्न करतायत. याचाच अर्थ असा की आता मोदी नावाचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालेल असं झालेलं आहे. कर्नाटकामध्ये सुद्धा स्वतः पंतप्रधान मोदींनी सांगितलं की बजरंग बली की जय बोलून तुम्ही मतदान करा.
तरी देखील बजरंग बली त्यांना पावला नाही, भाजपच्याच डोक्यामध्ये त्यांनी गदा घातलेली आहे. आता आई जगदंबा जे आपल्या हातामध्ये शस्त्र तिने दिलेलं ते मतांचं शस्त्र आहे, ते वापरून हा जो खोकासूर आपल्या समोर आपल्या अंगावरती चालून येतोय त्याला तुम्ही गाडणार आहात की नाही? आणि जर लढणार असाल तर एकदाच मला हात वरती करून एक वचन द्या की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, कारण ही लढाई माझी नाही, ही लढाई आपली आहे. बस मी आतापर्यंत अष्टभुजा दशभुजा अशी भवानीची रूप ऐकत होतो, पण आता सहस्त्र आणि लाखो भुजा असलेली भवानी माझ्या सोबत आलेली आहे, आणि ही ह्या भवानीचा आशीर्वाद घेऊन मी पुढच्या लढाईला जातो आहे. फक्त एकच, आजपर्यंत ज्यांना ज्यांना आम्ही दिलं त्यांना तुम्ही मतदान करत आला, त्यांनी तुमच्या निष्ठेला कलंक लावलेला आहे, हा कलंक तुम्हाला धुवून टाकावा लागेल. ते विकले गेलेत, त्यांनी तुमच्या मतांची किंमत केलेली आहे. त्याच्यामुळे गद्दारांना गाडणं हे सुद्धा जगदंबेचंच एक काम आहे, आणि त्या गद्दारांना गाडण्याची ताकद आई जगदंबा आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, एवढीच आशा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल.